भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होता है। आज उमरज या सगळ्यात मोठ्या गावामध्ये निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीची पहिली पत्रकार परिषद या ठिकाणी होत आहे। परिवर्तनाचा जनादेश मागतोय कि आपण सगळे पत्रकार मित्र आणि बंधू गेल्या अडीच वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना अजित दादा रयत क्रांती आरपीएम अशा अनेक राज्यातील सहकारी पक्षांनी या ठिकाणी लोक कल्याणाच्या योजना जनसामान्यांच्या योजना आणि या योजना डिक्लेअर करून जनसामान्यापर्यंत लाभ द्यायचं काम केलं। या महाराष्ट्रातील विशेषतः या कारण उत्तर मधील जनसामान्यांचं जीवन उंचवावं, लोकांच्या दररोजच्या अडचणीची सोडवणूक व्हावी, मग महिला असतील, आमचे युवक असतील, आमचे शेतकरी असतील, आमचे कर्मचारी असतील, या सगळ्या घटकांना न्याय द्यायचं काम महाराष्ट्रामधील महायुती सरकारने केलेलं आहे। त्याचा रिपोर्ट कार्ड परवा दिवशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे दुसरे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, आरपीआयचे देशाचे अध्यक्ष मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब, आदरणीय रयत क्रांतीचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी आमदार सदाभाऊ खोत, या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड, या सगळ्यांनी महायुतीचं रिपोर्ट कार्डच्या बाबतीत पत्रकार परिषद घेतली आणि त्याच अनुषंगानं आज कराड उत्तर मध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केली। गेल्या अडीच वर्षांमध्ये दुष्काळी तालुक्यामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून अनेक योजना, जशी उर्मोडी योजना आहे, कराड उत्तर मध्ये हनबरवाडी धनगरवाडी योजना आहे, कराड उत्तर मध्ये तारले नदीवरली पाली आणि इंदोली उपसा सिंचन योजना आहे, कराड उत्तर मध्ये कोरेगाव तालुक्यातली आमची झे कटापूरची योजना जी की आमच्या नागझरीपर्यंतच्या गावांना पाणी देणारी योजना आहे, कराड उत्तर मधली टेंबो योजना आहे ज्यानं शामगावचं पाणी दिलं आणि उर्वरित आमचं राजाचं कुर्ला असल, गोरेगाव असल, पारगाव असल, नागझरी असल, उशेसावळे असल, अशा अनेक शेती पाण्याच्या योजनेला या ठिकाणी या सरकारनं पैसे द्यायचं नुसतं कबूल नाही केलं तर प्रत्यक्षामध्ये कृती केलेली। या ठिकाणी दुधाला भाव नव्हता, तो दुधाच्या मागणीनुसार 7 रुपये भाव वाढवून दिला। लोकांचा आता सोयाबीन काढणी चालू आहे, सोयाबीन काढत असताना दिवाळीच्या तोंडावर सगळे शेतकरी
एकदम सोयाबीन विक्रीचा प्रयत्न करतात आणि त्यावेळी व्यापारी मंडळी दर वाढायचं काम करतात आणि म्हणून सरकारने निर्णय घेतला सोयाबीन किंवा तेल बियावरल आयात शुल्क आहे हे 33% वाढवलं की जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातल्या सरकारला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जास्तीचं या ठिकाणी सोयाबीनचा दर मिळेल भुईमुग शेंगांचा दर मिळेल तेल बियाचा ज्यादाचा दर मिळेल आज तशा पद्धतीने सोयाबीनचे भुईमुगाचे दर वाढायला लागले परंतु त्याच वेळी ज्यावेळी शेतकऱ्यांना पैसे मिळते शेतकऱ्यांना पैसे मिळावे ही सगळ्यांची इच्छा आहे त्याचवेळी कधीतरी थोडेफार या ठिकाणी घाऊक बाजारात दर वाढले की ज्यांना अतिशय चांगला पगार आहे अशीच लोक ओरड चालू करतात आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करते शेतकऱ्यांचं शेती पंपाचं वीज बिल पूर्णपणे माफ केलं नुसतं माफ केलं नाही तर 00 रुपयाची एने बाकीची बिलं शेतकऱ्यांच्या खात्यावर दिली माझ्या शेतकऱ्यांसाठी केलं आज गेल्या वर्षी तिथं सोयाबीनचं नुकसान झालं त्या सोयाबीनच्या नुकसानाच्या भरपाईपोटी हेक्टरी 5,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झाली नोकरी करतात थोडा पगार कमी मिळतो म्हणून जो युवक 10वी पास असत त्याला 6,000 रुपये सरकार स्टायपेंड देते जो युवक 12वी पास असत त्याला 8,000 रुपये स्टायपेंड मिळतो जो युवक ग्रॅज्युएट असत त्याला या ठिकाणी 10,000 रुपये स्टायपेंड मिळतो माझ्या युवकांसाठी केलं आज कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे कर्मचारी गाव लेवलला काम करतायत गावाची सेवा करतायत ते माझे अंगणवाडी शिक्षक असतील 15,000 रुपये पगार केला आमच्या अंगणवाडी सेविका असतील 8,000 रुपये पगार केला आमच्या कोतवालांचे पगार वाढवले आमच्या पोलीस पाटलाला 15,000 रुपये पगार केला या ठिकाणी एसटी कंडक्टर ड्रायव्हर किंवा कर्मचाऱ्यांनी संप केला त्या ठिकाणी सरसकट 5,000 रुपये वाढवले म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी या सरकारनं काम केलं शेतकरी झाले म्हणजे युवक झाले म्हणजे कर्मचारी झाले आता महिलांसाठी एवढ्या योजना या ठिकाणी केंद्र सरकारनं राज्य सरकारने केले की महिलांना सन्मान देणार महिलांना देवीच्या रूपामध्ये पाहणार केंद्र आणि राज्य भाजप सरकार आणि महायुती सरकार माझ्या महिलांना गेल्या 10 वर्षांमध्ये चूल मुक्त धुराच्या सावटाखालनं या ठिकाणी मुक्त केलं आज प्रत्येक 100% घरामध्ये गॅस आहे आता कुठल्याही घरामध्ये शोधून सुद्धा चूल सापडत नाही माझ्या महिलांना त्या ठिकाणी टीबीचा आजार होत होता तो 100% आज या ठिकाणी महिलांच्यातून मुक्त झालं या देशामधला प्रत्येक खेडं शौचालय युक्त आहे माझ्या महिलांची इज्जत वाचवायचं काम इज्जत घरनं केलं पंतप्रधानांनी केलं माझा देशामधील बालक सदृढ जन्माला आला पाहिजे म्हणून मातृवंदना योजना आणली आज मातृवंदना योजनेच्या तहत या ठिकाणी बाळाची चावूर पोटात लागतात आपलं केंद्र सरकार महिलांना मातृवंदनामधून मदत करत असत बाळंतपणाला सुद्धा 6,000 रुपये त्या ठिकाणी अनुदान देतो माझा देशाचा जन्मणारा प्रत्येक बालक सदृढ झाला पाहिजे बलशाली झाला पाहिजे बलदंड झाला पाहिजे त्याचमुळे माझा भारत बलदंड होईल ही भावना आमच्या प्रधानमंत्री या ठिकाणी राज्य सरकारनं आमच्या माता भगिनींसाठी माझ्या भाऊ माई माऊलींसाठी एसटी मध्ये अर्ध तिकीट दिलं गेली 20 वर्ष एसटी फायद्यात नव्हती माझ्या माई माऊलींचा सन्मान केला माझ्या माई माऊलींचा सन्मान केल्यानंतर या वर्षी पहिल्यांदा एसटी फायद्यात आलेले आज आमच्या माता खुश आहेत या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याची पोरगी डॉक्टर इंजिनियर वकील होत नव्हती कारण तिची फी भरणं माझ्या शेतकऱ्यांना परवडत नव्हतं आई बापाला वाटत होतं माझी पोरगी डॉक्टर झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे वकील झाली पाहिजे पायलट झाली पाहिजे परंतु ते शक्य नव्हतं परंतु एकनाथ शिंदे सरकारनं भाजप आणि महायुती सरकारनं निर्णय घेतला यापुढं उच्च शिक्षणामध्ये 100%
शैक्षणिक फी हे आमचं महाराष्ट्र सरकार भरणार आहे. येत्या 5 वर्षांमध्ये खेडेगावामध्ये वाडी वस्त्यावरची माझी पोरगी माझी लेख या ठिकाणी डॉक्टर इंजिनियर वकील साइंटिस्ट आणि वैमानिक होणार आहे. हा क्रांतिकारी निर्णय आमच्या महाराष्ट्र सरकारने घेतला. एवढे निर्णय घेत परवा या ठिकाणी निर्णय घेतला माझ्या लाडक्या बहिणींचा. या अगोदर 70 वर्षात कधी सुद्धा माझ्या महाराष्ट्रामधल्या लाडक्या बहिणींना ही योजना मिळाली नव्हती. आज प्रत्येक माझ्या माता भगिनींच्या खात्यावर 1500 रुपये दर महिन्याला येतात. मला माहित आहे माझ्या या माता भगिनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये क्रांतिकारी निर्णय घेतील. ज्यांनी माझ्या माता भगिनींच्या सहीमध्ये अधिकार दिला, ज्यांनी माझ्या माता भगिनींचा सन्मान वाढवला, त्यांना कधीतरी ते हात पसरून मागत होते आम्हाला 100 रुपये द्या 200 रुपये द्या. आज त्या 100 रुपये 200 रुपये देणाऱ्या देण्या इतकं सक्षम या महाराष्ट्र सरकारनं बनवलं. माझ्या माता भगिनींना कोण म्हणलं लाच देत, पण माझ्या माता भगिनी माय माऊली अतिशय खुश आहे आणि मला खात्री आहे की माहितीचं सरकार आणण्यामध्ये या ठिकाणी आणि करार उत्तर मध्ये परिवर्तन करण्यामध्ये जर कोणाचा 100% वाटा असेल तो माझ्या माय माऊलीचा असेल, माझ्या लाडक्या बहिणींचा असेल. एवढं त्या ठिकाणी सांगतो. अनेक निर्णय या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून घेतलेत. आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, हे सगळे या ठिकाणी जनसामान्यांना लाभ व्हावा, जनसामान्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी धडपडतेत, यासाठी प्रयत्न करतेत. विरोधकांना फक्त फक्त सत्ता हवी आहे, जाती जाती भांडणं लावणे, या ठिकाणी हिंदू मुस्लिम करणं, मराठा ओबीसी करणं, एवढंच काम या ठिकाणी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेलं आहे. म्हणून मी आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती करेन, आम्ही महायुतीनं पहिलं केलं, आम्ही हे करणार नाही म्हणून सांगत नाही, पहिलं केलं आणि केलेल्या योजना लोकांच्या पर्यंत गेलं. आमच्या बांधकाम कामगार योजना या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघामध्ये 17,000 लोकांना बांधकाम कामगारांचा लाभ मिळाला, त्यापैकी प्रत्यक्ष जवळजवळ 7,000 लोकांना या ठिकाणी प्रत्यक्ष त्या लाभाचं वाटप झालं. आम्ही पक्षातर्फे या मतदारसंघामध्ये काही ठिकाणी मोतीबंदी शिबिर घेतले, लोकांना या डोळ्यांचे आजार 100% मोफत उपचार केले. या ठिकाणी संसार उपयोगी साहित्य अतिशय कमी आणि माफक दरात लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना 100% पोहोचवायचं काम माझ्या भानधर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी कराड उत्तर मध्ये नाकर्त्या बिनकामाच्या आणि निष्क्रिय आमदाराला घरी बसवून या ठिकाणी महायुतीचा आमदार 100% विजय होईल यासाठी ही सगळी आमचे महायुतीचे सगळे नेते आज उपस्थित आहेत आणि या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो की 101% ने तर 200% कराड उत्तर मध्ये महायुतीचा आमदार निवडून येईल यामध्ये शंका नाही. सत्ता येऊन जवळपास 2.5 वर्ष झाली. खरं तर आपण बघतो प्रत्येक इलेक्शन आलं की या ठिकाणी जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो आणि आम्ही पुढे काय करणार आहे प्रत्येक वेळेला मागचं विसरून पुढचं फक्त दाखवलं जातं. परंतु हे एकनाथ शिंदे सरकार हे एकमेव असं सरकार आहे की त्यांनी या ठिकाणी आपलं 2.5 वर्षाचं रिपोर्ट कार्ड या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर सादर केलं. मागच्या आठवड्यातच या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याच पद्धतीनं आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून एक संयुक्त पत्रकार परिषद संपन्न झाली आणि त्यामध्ये जे महाराष्ट्र राज्यामध्ये 2.5 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जी कामं केली गेली पण त्यामध्ये महिला असतील, शेतकरी आहेत, युवा आहेत, शासकीय कर्मचारी
त्याच पद्धतीनं उद्योगधंद्यांच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत जे जे काय अतिशय चांगले निर्णय या अडीच वर्षामध्ये घेतले ते या ठिकाणी या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून या सरकारनं जनतेसमोर ठेवले. आज आपण कारण उत्तरचा जर विचार करायचं म्हटलं तर जवळपास अंतर्गत गावांतर्गत काय छोटे रस्ते असतील, कॉन्क्रीट गटर असतील, त्याच पद्धतीनं सभामंडप असतील, या सर्व निधीसाठी या ठिकाणी जवळपास 530 कोटी रुपये या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झाले आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी मल्हारपेठ पंढरपूर रस्त्यासाठी जवळपास 480 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला आहे. हे जर आपण आकडे बघितले तर जवळपास 1010 कोटीचा निधी हा अंतर्गत विकासासाठी आणि रस्त्यासाठी आलेला आहे. आणि पाण्याच्या कामासाठीचा निधी हा तर वेगळाच आहे. या ठिकाणी हनबरवाडी धनगरवाडी योजना झाली या विभागामध्ये, त्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर या शासनाच्या माध्यमातून 14 ते 19 आणि या ठिकाणी 22 ते 24 या कालावधीमध्ये निधी आला. धनगरवाडी योजना पहिल्या टप्प्यात चालू झाली. धनगरवाडी योजना सुद्धा या 10-15 दिवसांमध्ये खरं तर पाणी निघू शकते. अशा पद्धतीनं या ठिकाणी पाण्याच्या बाबतीत सुद्धा अतिशय चांगलं काम या कारोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये झालं. जवळपास 2010 तारळी धरण तयार झालं आणि त्याच्यावर असणारी कोपर्डी लिंक कॅनॉल जो आहे ते काम सुद्धा 14 ते 19 मध्ये फार चांगल्या पद्धतीनं झालेलं. परंतु आता जे काही उर्वरित राहिलेलं काम आहे हे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खरं तर फार गतीनं या ठिकाणी पूर्ण करून कराड उत्तरमधील मसूर पूर्व भाग असेल, त्याच पद्धतीनं कोपर्डी हॅव्हली पूर्व भाग या ठिकाणी दुष्काळ कमी करण्याचा प्रयत्न या कोपर्डी लिंक कॅनॉलच्या माध्यमातून झाला. तसंच सांगलीसाठी सुद्धा ते पाणी या ठिकाणी उपलब्ध झालं. अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणावर आज आपण बघतोय रेल्वेच्या बाबतीत सुद्धा आज दुहेरीकरणाच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं दळणवळण होतोय या विभागामध्ये झालेले. आज अशी अतिशय चांगल्या पद्धतीची आणि देशाच्या विकासामध्ये राज्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची कामं या 2.5 वर्षामध्ये झालेले आहेत आणि आज या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सादर केले. परवा माहितीच्या सरकारच्या वतीनं 2.5 वर्षामध्ये केलेल्या विकास कामाचं रिपोर्ट कार्ड हे माहितीच्या वतीनं सादर करण्यात आलं आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये माहितीनं केलेल्या विकास कामाचं कार्ड हे सादर करण्यासाठी आजची खऱ्या अर्थानं पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे. माहितीच्या माध्यमातून अनेक योजना सर्वसामान्य शेतकरी महिला भगिनी युवकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं पंतप्रधानांच्या स्वप्नातली असणारी योजना शेतकरी सन्मान योजना, त्याचे 6,000 रुपये असतील, राज्य सरकारची 6,000 रुपये येणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी असतील, किंबहुना गेल्या वर्षी ज्या सोयाबीनच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये असेल, किंवा राज्य सरकारनं दुधासाठी दिलेला 7 रुपयेचा प्रति लिटर भाव असेल, त्याचबरोबर राज्य सरकारनं महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचं 7.5 HP पर्यंतचं वीज बिल माफ करणे असेल, अशा अनेक योजना, किंवा महिलांच्यासाठी लाडकी बहीण योजना, अशा अनेक योजना माहितीच्या सरकारच्या माध्यमातून आणि आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून या देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये अनेक योजना सर्वसामान्य घटकापर्यंत अंत्योदयपर्यंत पोहोचवण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेलं. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये जवळपास 550 कोटीचा निधी हा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणण्याचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये झालेलं. या ठिकाणी डेंगू योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये असणारी शामगाव आणि पाचून ही 2 गावं गेली 25 वर्ष इथल्या विद्यमान आमदारांनी त्या 2 गावांना पाणी त्या इथल्या आमदारांना देता आलं नाही, तेही काम गेल्या महिन्यातल्या 24 तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याही 2 गावांना आपण टेंभू योजनेचं पाणी देण्यासाठी याचे निर्णय झाला आणि तो आपण यशस्वी निर्णय पार केला.
याचबरोबर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जे झालेले निर्णय आहेत ते सर्व सर्वच्या सर्व निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही या इलेक्शनच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी करणार आहोत आणि येणाऱ्या 2024 महायुतीचा जो आमचा उमेदवार असेल त्याला आम्ही यावेळेला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा संकल्प करतो. धन्यवाद. त्यामध्ये महिला असतील, कष्टकरी कामगार असतील, त्याचबरोबर बांधकाम कामगार असतील, त्याचबरोबर अनेक घटक यामध्ये या महायुतीच्या कामकाजावरती समाधानी आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार हे पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमदार विद्यमान आमदार आहेत त्यांच्या नाकर्तेपणामुळं या ठिकाणी जो आता जो परिवर्तनाचं जे वारं आहे ते वारं या इलेक्शनमध्ये असंच पुढे या ठिकाणी चालू होऊन चालू राहून या ठिकाणी आपण विजय होणार आहोत. त्यामुळं महायुतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीमागं आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पूर्ण ताकदीने प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभं राहून या विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो. आज भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, रयत क्रांती संघटना आहे, आरपी आहे, हे आम्ही सगळे एक आहोत. इथं कराड उत्तरमध्ये कराड उत्तरचं बोलायचं झालं तर कराड उत्तरचा आमदार हा महायुतीचा नसताना आज आमदारांना लाजवील अशी कामं या महायुतीच्या नेत्यांनी इथं आणलेली आहेत. हे रिपोर्ट कार्ड राज्याचं झालं पण आज आपल्या उत्तरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी महायुतीच्या माध्यमातून आलेला आहे. आमदार नसताना जर एवढा निधी येत असेल तर एकदा ह्या कराड उत्तरच्या जनतेनं महायुतीचा आमदार करावा, ह्याच्यापेक्षा 4 काम अधिक विकासाचं काम महायुती करेल. योजनेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असतील अशा बऱ्याच योजना महायुती सरकारने राबवल्या गेलेल्या आहेत आणि येताना आपल्याला या कराड उत्तरमध्ये महायुती सरकारचंच उमेदवार निवडून आणायचे आहेत. यासाठी आम्ही शिवसेना सर्व महायुतीतर्फे त्यांच्या पाठीशी आहे. त्याच्याबरोबर परवा शिवसेना उदयनराजेंच्या गटातून पण कार्यक्रमाने मार्ग दिला उमेदवार. तर हे सगळं कशा स्वरूपात निघणार आहे आणि उमेदवारी कधी नेमकी जाहीर होणार आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सागर बंगल्यावर प्रत्येक जिल्हा निहाय बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशीलदादा कदम उपस्थित होते, मी स्वतः उपस्थित होतो. तर लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित होते. त्याचबरोबर मानखटावचे आमदार जयकुमारजी गोरेसाहेब उपस्थित होते. त्यावेळेला आम्ही कराड उत्तर म्हणून सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी मागणी केली की ही सीट भारतीय जनता पार्टीसाठी आपण ठेवावी. त्या पद्धतीनं पॉझिटिव्ह संकेत देवेंद्रजींनी त्यावेळेला दिले होते की आपण प्रयत्न करू, 99% प्रयत्न करू की ही सीट भारतीय जनता पार्टीसाठी आपण ठेवू. मला असं वाटतं की येणाऱ्या 2 दिवसांमध्ये म्हणजे साधारण 20 किंवा 21 तारखेला ती सीट कुणाला जाईल ते कन्फर्म होईल, म्हणजे कोणत्या चिन्हाला. तो आम्ही सर्व म्हणजे महायुती म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत. सर्वांच्या मते ही सीट भारतीय जनता पार्टीला जावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. ती सीट भारतीय जनता पार्टीला 100% जाईल अशी आम्हाला खात्री आहे. 21 तारखेला चिन्ह डिक्लेअर झाल्यानंतर सर्व व्यासपीठावर जे आता बसलेले वार्ताहर परिषदेला महायुतीचे सर्व पदाधिकारी एक दिलानं ज्या कुणाला ही सीट मिळेल म्हणजे जो कोण उमेदवार असेल त्याचं पूर्ण ताकदीनिशी काम करतील. तुमच्या मनातली जी शंका आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये बरेच जण इच्छुक आहेत, परंतु सगळ्यांची मानसिकता अशी आहे की ज्याला कुणाला सीट मिळेल, एवढ्या विक्रम पावसकरला जरी सीट मिळाली तरी हे सर्व ताकदीनिशी माझं काम. परिवर्तन यात्रा कराड उत्तरमधला बिनकामाचा निष्क्रिय आमदार बदलण्यासाठी काढलेली परिवर्तन यात्रा एका विधानसभा मतदारसंघापुरती होती. त्यामुळे जयंत पाटलांनी जर ह्याची दखल घेतली असत तर मग आम्ही जे चाललोय ते बरोबर चाललो, नाही तर परिवर्तन होणार.
काल उदयनराजेंनी सुद्धा साताऱ्यामध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं की पवारसाहेबांचे दौरे वाढलेले आहेत आता. तर तुम्हाला काय या संदर्भात वाटतं की पवारसाहेबांचे दौरे सरळ वाढलेले का आणि काय? सातारा जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा आता बालेकिल्ला झाला आहे, महायुतीचा बालेकिल्ला झाला. पहिला राष्ट्रवादी शरद पवारचा बालेकिल्ला होता, आज 100% सांगतो की महायुतीचे 8 च्या 8 आमदार या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये निवडून येणार. कारण पवारसाहेबांनी काय दौरे वाढले काय झाले तरी प्रत्यक्ष ग्राउंडवर आमचे सगळे कार्यकर्ते निवडणूक नसताना काम करतात. आमचा प्लस पॉइंट हा आहे की छत्रपती उदयन महाराजांना निवडून आणताना मोठ्या वल्गना केल्या, हे शरद पवारने वल्गणी केलं, यात उद्धव ठाकरेने वल्गणी केलं की छत्रपती निवडून येणार नाही. परंतु महायुतीच्या आमच्या जांबात सर्वसामान्य भूतवरच्या कार्यकर्त्यांनी एवढं काम केलं की छत्रपती आमचे सन्मानाने संसदेत गेले. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो 8 च्या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये, मग काही ठिकाणी अजितदादा गट लढणार आहे, काही ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेना लढणार आहेत, काही ठिकाणी भाजप लढणार आहे, त्या सगळ्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते एकमेकांचं ताकदीनं काम करणार आहेत. आणि कराड उत्तर परत बोलायचं झालं तर कराड उत्तर मध्ये परिस्थिती अशी आहे की या ठिकाणचे आमदार 25 वर्ष आमदार आहेत आणि या ठिकाणचे आमदार मंत्री राहिलेले, पालकमंत्री होते, सहकार मंत्री होते आणि सलग घरात 35 वर्ष आमदारकी आहे. हनबरवाडी धनगरवाडी सारखी योजना ही आदरणीय पी डी पाटील साहेबांचं स्वप्न होतं, त्या वंचित गावांना पाणी देत. कोणाचं स्वप्न होतं? पी डी पाटील साहेबांच. पी डी पाटील साहेबांच्या स्वप्नानंतर 25 वर्ष या ठिकाणी त्यांचा मुलगा आमदार आहे, मंत्री आहे, जो मुलगा स्वतःच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही, जो मुलगा स्वतःच्या वडिलांना फसवतो तो कराड उत्तर मधला आपला सगळ्यांचं स्वप्न काय पूर्ण करणार आहे आणि तो कराड उत्तर मधल्या जनतेला कायम फसवत आलेला आहे हे इथल्या जनतेनं ओळखलेलं आहे. त्यामुळे इथं परिवर्तन अटळ आहे. पवारसाहेब पावसात भिजले काय, उन्हात उभे राहिले काय, कराड उत्तर मध्ये काही फरक पडणार नाही. कराड उत्तर मधलं परिवर्तन अटळ. त्या शामगावला गेले, शामगावचा प्रश्न आमच्या वेकळ साहेबांनी सांगितला, 25 वर्ष ते आमदार आहेत, 35 वर्ष घरात आमदारकी आहे, टेंबू योजना कराड तालुक्यात आहे, शामगाव गाव कराड तालुक्यात आहे, पाचूत गाव कराड तालुक्यात आहे. जो माणूस 25 वर्षात मंत्रिपदाच्या काळात 17.5 वर्ष सत्तेत, ह्यांचा मुख्यमंत्री, ह्यांचा उपमुख्यमंत्री, ह्यांचा पाटबंधारे मंत्री, ह्यांचा अर्थमंत्री, या सगळ्या काळामध्ये त्या शामगावला पाणी देऊ शकत नाही, ती येणाऱ्या काळात काय देणार आहे? आता तर विरोधात आहे. आणि पुढं मी सांगतो तुम्हाला, ते तर निवडून येणारच नाही, आमचा साधा कार्यकर्ता निवडून येईल आणि त्यांना विरोधात बसावं लागत, त्यांच्याकडे काही होणार नाही. आतापर्यंत काय केलं नाही, ज्यांच्या अंगात पाणीच नाही ते पाणी काही देणार आहेत? अहो किती गाव आहेत कराड तालुक्यात, 43 गाव आहेत कराड तालुक्यात, खटाव मान सारखी दुष्काळी चोऱ्याचा भाग बघा, या ठिकाणी गायकवाडवाडी, पाडळी, खेळगाव, घोलपवाडी, निगडी, तिकडं आंतवडी, रिसवड, नागदारी बघा, सगळी गाव 43 गाव आहेत. ही 15 वर्षात त्यांनी 25 वर्षात काही काम केलं नाही. फक्त काय होतंय, गडी चांगला आहे, मातीला येतोय, लग्नाला येतोय, 1 वर्षाच्या पोराच्या वाढदिवसाला येतोय, एवढ्यावर चाललं. आणि दुसरी गोष्ट, त्यांना सत्ता मिळवत होती कारण यांनी उसाचं भीती घालून या ठिकाणी आता मतदारसंघ नागवला. आता या ठिकाणी अनेक कारखाने झाले, आमचे पण कारखाने झाले. आता आमचा ऊस उत्पादक शेतकरी त्यांना घाबरत नाही, उलट जे आम्ही माझ्यासारखे सह्याद्री कारखान्याचे सभासद आहेत, आमच्याकडून माफीनामा लिहावा लागतो की आदरणीय चेअरमन साहेब, आमचा तुम्ही न नेण्यामुळं वळल्यामुळं ऊस इतरत्र गेला, आम्ही सभासद आहोत, आमची सभासदांनी साखर द्या, आम्हाला माफ करावं, आम्ही सभासद आहे, आम्ही त्या कारखान्याचा मालक आहोत,
तरी कारखान्याच्या सभासदांना कारखान्याच्या मालकाला त्या ठिकाणी माफीनामा द्यावा लागतो। एवढी त्या ठिकाणी हिटलरशाही पद्धत आहे। त्या आदर आम्हाला त्यांचा मनापासून आदर। एखाद्या समाजासाठी झगडतायत, न्याय मिळवून द्यायसाठी प्रयत्न करतायत, त्यांच्याच लढ्यामुळे अनेक मराठा बांधवांना या ठिकाणी कुणबी दाखले मिळाले हे नाकारता येत नाही। परंतु राज्य सरकारनं सुद्धा मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं 1,00,000 तरुणांना उद्योजक बनवलं। सारथी योजनेतनं अनेक शेकडो लोक अधिकारी झाले असले आमचे मराठा तरुण। या ठिकाणी मराठा तरुणांसाठी, मराठा युवकांसाठी जेवढ्या योजना ओबीसीसाठी मग शिक्षणामध्ये इतर अनेक गोष्टीमध्ये सगळ्या योजना लागू केलेल्या आहेत। हे सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं, पण नाकर्ते उद्धव ठाकरे पाटील खंजीर खुपसूर, कारण निवडणुकीला निवडून दिलं होतं शिवसेना आणि बीजेपीनं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलं नव्हतं। परंतु उद्धव ठाकरेंनी स्वतःला मुख्यमंत्री बनायच्या नादामध्ये या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची घरोबा केला, 2.5 वर्ष सरकार केलं, आणि त्या सरकारच्या काळामध्ये मराठा समाजाचा जो अस्मितेचा प्रश्न होता, मराठा आरक्षणाचा, जो सुप्रीम कोर्टात होता, तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आला नाही, म्हणून मराठा समाजाचं आरक्षण गेलं। परत या माहिती सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे। आज त्या ठिकाणी आरक्षणामधून लोकांना नोकऱ्या लागल्या, लोकांना शिक्षणामध्ये ऍडमिशन मिळाली, ही नाकारून चालत नाही। आदरणीय जरांगे साहेब खूप चांगलं काम करतात, परंतु ते फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्यांना टार्गेट करतात। त्यांना हे लक्षात येणं झालंय, हे जे मराठा आरक्षण द्यायचं काम होतं ते आदरणीय शरद पवारांचं होतं, परंतु शरद पवारांनी 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहून सुद्धा मराठा समाजाला अजिबात न्याय दिला नाही। त्यांच्याविषयी ते चकार शब्द बोलत नाहीत, आणि म्हणून कुठेतरी राजकीय वास होतोय। परंतु त्यांनी जे काम केलंय मराठा समाजासाठी ते खूप मोठं केलंय, त्यामुळे मराठा समाजाला सुद्धा न्याय मिळाला आहे। परंतु हे सगळं या ठिकाणचा सातारा जिल्ह्याचा मराठा समाज जाणून आहे, आणि राजकारण वेगळ्या पद्धतीनं आहे, आणि समाजकारण वेगळ्या पद्धतीनं आहे, आरक्षण वेगळ्या पद्धतीनं आहे। आणि मला खात्री आहे या ठिकाणी 2024 निवडणुकीमध्ये महायुती सरकार येईल, आणि मराठ्यांना न्याय द्यायचं काम या ठिकाणी एकनाथ शिंदे, आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय अजित दादाच करतील, यावर मराठा समाजाचा सुद्धा खूप मोठा विश्वास आहे। सगळ्यांचं एकमत आहे, ज्याला उमेदवारी मिळाली त्याच्या पाठीशी सर्व, म्हणजे महायुतीतील तर त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीतील सर्व नेतेगण आणि त्याचबरोबर पदाधिकारी पूर्ण नागपूरची उभार आहे। इथल्या आमदारांनी किती प्रयत्न केले, या ठिकाणी नगरपालिका व्हायला पाहिजे होत, ते स्वतः मंत्री होते, का प्रयत्न केला नाही? गेलं तर कचऱ्याचं ढीक कुठं टाकायचा उमरणच्या पुढे प्रश्न आहे। आज उमरणमध्ये उमरण ग्रामपंचायतला उपयुक्त जमीन 1 गुंठा पण नाही, सगळी जमीन या ठिकाणी महसूलच्या नावानं आहे। रस्त्याच्या बाजूची जमीन सुद्धा महसूलच्या, महाराष्ट्र शासनाच्या कलेक्टरच्या नावानं आहे। त्यामुळं या उमरणला न्याय द्यायसाठी मंत्री महोदय राहिलेले गेले 25 वर्ष त्यांच्याकडे आमदारकी आहे, आणि उमरणनं भरभरून मतदान दिलं तरी या ठिकाणी आमदारांनी उमरणांच्याकडे लक्ष दिलं नाही। आज नगरपालिका व्हायला पाहिजे होती, लक्ष दिलं नाही। त्यांच्या काळामध्ये प्रस्ताव पडू नये त्याच्यावर काही केलं नाही। आज आम्ही रहमतपूरला काल परवा सुद्धा 10 कोटी रुपयेचा निधी घेऊन आलो। आज उमरणला तेवढं असतं तरी ते झालं। आज महायुतीच्या माध्यमातून आमचे महेश जाधव इथं आहेत, आमचे संयोजक, आमचे भाव या ठिकाणी, जवळजवळ 1.5 कोटी रुपयेचा काँक्रिटीकरणाला निधी महायुतीच्या माध्यमातून आलेला आहे। दुसरा राहिला शासकीय विश्राम ग्रहाचा प्रश्न, इथं कुणाला बसूनच द्यायचं नाही, सगळ्यांनी माझ्याकडे आलं पाहिजे। या भावनेपुरती उमरणचा विकास रखडला, खरं तर हा प्रश्न उमरणच्या पुलाचा प्रश्न, त्यावेळेचे आमदार, त्यावेळेचे खासदार ह्यांनी उमरणच्या भविष्याचा विचार करून त्याचवेळी का उड्डाणपूल केला नाही, त्याचवेळी हा भरवा पूल केला, उमरत पूर्व उमरत पश्चिम झालं, हे चांगल्या राजकर्त्याचं लक्षण नाही, ह्यांना नियोजन नाही, ह्यांच्याकडे दृष्टी नाही। पण
मगाशी सांगितल्याप्रमाणे गडी चांगला आहे, शांत आहे, संयमी आहे। ह्या नुसत्या गोष्टीवर 25 वर्ष खेळून काढलं, पण आता तरुण जनता सगळं करून चुकले। आता यावेळी परिवर्तन अटळ जो काही नगरपंचायतचा प्रस्ताव आहे बऱ्यापैकी आम्ही फायनल स्टेज मध्ये आणून ठेवला होता। त्याच पद्धतीनं अप्पर तहसीलचा प्रस्ताव तो सुद्धा फायनल स्टेज मध्ये आला होता। 19 87 आली की ती परत बासमती गुंडाळून ठेवलं गेलं सर्वांच्या, म्हणजे आम्ही तो प्रयत्न केला होता का तर 100% चा होता, ते 19 मध्ये केलेला होता। त्यावेळेला जर सत्ता अजून 4 महिने आम्हाला मिळाली असती तर त्याच वेळेला इथं नगरपंचायत आणि अप्पर तहसील हे दोन्ही विषय या ठिकाणी मार्गी लागले असते आणि राहता राहिला प्रश्न आता ह्या उड्डाण पुलाचा, तर त्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकार गटाच्या माध्यमातून सरपंच व्हावा आहे, त्यांचे सर्व सरपंच आहेत, उपसरपंच सगळ्यांच्या माध्यमातून आता प्रस्ताव दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे। तर त्याच्यावर संबंधित नितीन गडकरी साहेबांची भेट घेऊन येणाऱ्या काळामध्ये 100% त्या ठिकाणी या विषयावर तोडगा काढलं, प्रयोग सुळेला आणून या ठिकाणी पक्ष कार्यक्रम केला। आम्ही पण पत्र दिलं, आम्हाला पण आम्ही सभासद आहे, आम्हाला भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम घ्यायचा आहे, आम्हाला त्यांनी नाही म्हणले। तो राजकीय इश्यू आहे ना,